अनुराग रिजबुड बोलती है, मी हा स्नेहवर्धिनी मंडळामध्ये गेली 15 वर्षे येते आणि मी आजचा कार्यक्रम जो झाला त्याविषयी बोलणार आहे. कार्यक्रम खूपच चांगल्या तऱ्हेने सादर केला गेला, कारण प्रत्येक मुख्य म्हणजे वृद्धत्वावर एवढा कोणी विचार केलेला असतो ते एक शास्त्र आहे हे आज पहिल्यांदाच कळलं. आणि मॅडमनी सर्व मुद्दे अतिशय प्रभावीपणे साध्या सोप्या भाषेत आणि आम्हाला विचारांना चालना देणारे अशा पद्धतीने मांडले. मॅम आपका नाम क्या आहे? माझं नाव सुजाता छेकर पगारे आहे. अच्छा, आपके एसोसिएशन का नाम क्या है? स्नेहवर्धिनी मंडळ है. ओके मैम, जो आज का कार्यक्रम हुआ है अमृता मैम ने बोला है, आपको कैसे लगा वो प्रोग्राम? आजचा कार्यक्रम खूप छान होता, मनोरंजक होता आणि माहिती पण त्याच्यात आम्हाला बरीच मिळाली. अच्छा, आमचं सगळं बौद्धिक हे पात्रता वगैरे याच्याबद्दल जे काही सांगितलं ते खूप उपयुक्त होतं. ओके, आणि त्याचा आम्हाला पुढील याच्यामध्ये काय फायदा होणार आहे. अच्छा ठीक आहे, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मॅम आपका नाम बोलिए. मेरा नाम सीमा कुलकर्णी है, मैं घाटकोपर में रहती हूँ. अच्छा, हमारा जो वहाँ महिला मंडल है उनका ये प्रोग्राम हो गया था, इसीलिए मैं आज बात कर सकती हूँ. अच्छा मैम, जो आज का अमृता मैम का सेशन हुआ है आपको कैसे लगा है वो सेशन? वो जो सेशन है, पहले मिस्टर दामले सर जो है उसने जो इंट्रोडक्शन दिया बहुत अच्छे तरह से दे दिया, वो सब कुछ अच्छा समझ गए. उसके बाद लगेगा मैडम जो थे वो लोगों ने उसने तो मुद्दे सूट अच्छा अच्छी ऐसे अच्छे बोल दिया था, जो जो उसने एग्जाम्पल्स दिया वो एग्जाम्पल्स इतना परफेक्ट था कि हम लोगों को बहुत अच्छा समझ गया कैसा बिहेव करने का है ओल्ड एज के लिए. मैं खुद 78 ईयर्स की हूँ, ऐसा समझ जाता है कि कैसा बिहेव करने का है. और उसने जो बराबर जो मुद्दा दे दिया है टॉपिक वो मुझे बहुत अच्छा लगा, उससे मुझे स्फूर्ति मिल गई कि मैंने कैसा बिहेव करने का है. ओके, थैंक्स फॉर ऑल बोथ ऑफ देम. ओके थैंक यू मैम, थैंक यू फॉर योर फीडबैक. ओके, आणि तुम्ही काय करता? तुम्ही काय करत होता? मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष घरी राहिले. या मंडळाचं नाव तुमच्या सांगा. कुठे आहे? घाटकोपर. माहिती या घाटकोपर. ओके, आणि मंडळामध्ये केव्हापासून येत आहे तुम्ही? जवळजवळ 30 वर्ष झाली असतील. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? आणि नवीन काय त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळालं? नवीन असं नाही काही वाटलं मला, पण तरी आवडलं. कधी कधी माहिती असलेलं सुद्धा कोणी चांगल्या तऱ्हेने सांगितलं तर ते ऐकायला चांगलं वाटत, ते पण असत. तुम्ही स्वतः काही काम करता? म्हणजे काही इतर काही छंदामध्ये नाही? असं माझं वय किती आहे मला खबर पडत नाही. 85. पण मंडळामध्ये आल्यामुळे वेळ चांगला जातो. अर्थात बरोबरच्या मैत्रिणी मिळतात, तो एक आनंद वेगळा असतो. मंडळाच्या उपक्रमांमध्ये भाग घेता? हा घेतो.